आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत शनिशिंगणापूरमध्ये. या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूरमध्ये ते उपस्थित आहेत आणि तिथे शनिदेवाची आपल्याला पूजा करताना दिसत आहेत. ही थेट लाईव्ह दृश्य शनिशिंगणापूरमधली पाहतोय. या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा करताना आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि आत्ताची ही थेट लाईव्ह दृश्य शनिशिंगणापूर येथील आहेत आणि शनिशिंगणापूरमध्ये त्यांनी शनिदेवाचं ते दर्शन घेतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आहेत. या ठिकाणी शनिदेवाचा अभिषेक सुरू आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा अभिषेक करण्यात येतो. तर ही थेट आता लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचं दर्शन घेत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये सुद्धा त्या जाऊन आलेल्या आहेत आणि आता ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. शनिशिंगणापूर येथील ही दृश्य आहे ज्या ठिकाणी शनिदेवाची पूजा त्यांच्या हस्ते केली जाते, अभिषेक केला जातोय. आणि आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत आहेत. थेट साहेबरावकडे जाणार आहोत. साहेबराव, राष्ट्रपती आज प्रथमच शनिशिंगणापूर दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते हा अभिषेक होत आहे. त्या शनिदेवाच्या मंदिरासमोर हा अभिषेक होत असतो. त्यानंतर 7 मिनिटं हा अभिषेक चालतो. त्यानंतर शनिदेवाच्या पूजेला त्या तेल अर्पण करणार आहे. त्यानंतर शनिदेवाचा भोजनालय जे आहे त्या ठिकाणी त्याचं त्या प्रसाद घेणार आहेत. त्यानंतर एक ध्यान करणार आहेत. ध्यान केल्यानंतर जवळपास 1.5 तास हा कार्यक्रम झाल्यानंतर त्या जाणार आहेत. परंतु शनिशिंगणापूरच्या इतिहासामध्ये प्रथमच एकंदर राष्ट्रपती या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याची हे पूजा करत आहेत. त्यामुळे शनी देवस्थानही मोठी तयारी केली होती आणि 1.5 तास राष्ट्रपती या ठिकाणी थांबणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे. आता ही पूजा सुरू आहे आणि पूजा सुरू झाल्यानंतर त्या प्रसाद घेऊन जाणार आहेत मनाली. साहेबराव धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्याला सविस्तर अपडेट्स देत होते. शनिशिंगणापूरमधली ही दृश्य असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतंच शनिदेवाची पूजा केलेली आहे, त्या ठिकाणी अभिषेक केलेला आहे आणि सध्या राष्ट्रपतींचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. पुण्यामध्ये त्यांनी भेट दिलेली आहे. या दौऱ्यामध्ये दौऱ्याची सुरुवात पुण्यातून झाली होती आणि त्यानंतर ते आता शनिशिंगणापूर इथे शनिदेवाची पूजा अर्चा करताना आपण ही थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो.